जिल्हा स्तरावरती किती आहे, तालुका स्तरावरती किती आहे, शेटी सारख्या नगर पंचायत असलेल्या त्या शहरामध्ये किती आहे, याच्यावरती पक्षाच्या भवितव्याची पुढची वाटचाल त्या ठिकाणी असल्यामुळे या साऱ्या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता खूप मोठ्या पडते. या जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन विद्यमान सदस्य विधानसभेचे आपल्या सोबत आहेत. आशुतोष काळे कोपरगावचं नेतृत्व करतात, अकोल्याचं डॉक्टर किरण लामटे त्या ठिकाणी नेतृत्व करतात. काल आम्ही श्रीरामपूरला त्या ठिकाणी गेलो, स्वर्गीय अधिक साहेबांच्या परिसरामध्ये गेले, अनेक वर्षामध्ये कधी जाता आलं नव्हतं, तिथेही गेलो आणि तिथेही पाहिलं की या सगळ्या जणां पडझडीमध्ये निवडणुकीच्या निकालामध्ये काही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना सांगण्यापर्यंतची आघाडी त्या ठिकाणी आज ना उद्या ज्या वेळेला महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आम्ही बसू, त्याला नगर जिल्हा हा सुद्धा काँग्रेसी विचाराचा एक तरीचा बाह्य किल्ला आहे. याच्यामध्ये अजितदादासारख्या तरुण नेतृत्वाचा सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी एक पाठबळ मोठ्या प्रमाणावरती मिळू शकतं. पण त्यांच्या नेतृत्वाला पाठबळ मिळेल एवढं शाब्दिक अर्थाने बोलून तुम्हाला थांबता येणार नाही. कार्यकर्ते म्हणून, संघटना म्हणून आम्ही लोकांच्या पर्यंत किती पोहोचतो त्याच्यावरती त्याच्यावरती गोष्ट अवलंबून राहू शकते. बाबासाहेब तुम्ही म्हणाला की आम्ही 15 दिवसामध्ये करतो, तुमच्या राज्याच्या नेता म्हणता म्हणून मी 15 दिवस हो म्हणतो, पण 16 दिवशी वाट बघणार नाही. मी सगळ्यांना या ठिकाणी सांगतो की 15 दिवस म्हणजे 15 दिवस अपेक्षापासून सगळ्यांना ते लागू नक्कीच आहे. हे जे म्हणून राज्यपातळीवरचे पदाधिकारी असतील त्यांच्या सहित आहे आणि राष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा असतील पदाधिकारी, त्यांना सुद्धा आपली जबाबदारी आपल्या होम डिस्ट्रिक्टची नाकारता येऊ शकणार नाही. मूल्यमापन इथपासून ते गणपासून ते दिल्लीपर्यंत आपात पाप नाही होणार अभिनंदन, त्याच्यामुळे ताकद देण्यामध्ये कमतरता राहणार नाही. पण दिलेल्या ताकदीची उपयुक्तता घेऊन काय पद्धतीने संघटना उभा करण्यासाठी आपण झोपून जाऊन काम करतो याचा कधी ना कधीतरी साकल्याने विचार करण्याची वेळ आपल्यावरती आली. मी सांगितलं की मला सुद्धा संधी होती किंवा मी आग्रह धरला असलं तर होऊ शकलं असतं, पण माझ्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्रिपदापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करून विधानसभेचे ताकदीने आपण मिळवलं, आपल्या नेतृत्वाची ताकद ही आपण राजकारणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवू शकलो. आज आपण काय पाहतो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सर्वाधिक टार्गेट पंतप्रधान मोदींच्या नंतर या राज्यामध्ये कोणाला करण्यामध्ये आलं, अभिनाजी आणि अजितदादाला. रुपाली ताई आता निवडणुकीचे निकाल लागले तरी सुद्धा अजितदादाच्या भोवती महाराष्ट्र फिरतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भोवती महाराष्ट्र त्या ठिकाणी फिरतोय. काल दिवसभर बातम्या त्या चालल्यात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये मताधिक्य महायुतीला मिळालं कमी मिळालं. आता विश्लेषण करायचं ठरलं तर अनेक ठिकाणी करता येऊ शकते, पण आपल्याला महायुती म्हणून काम करायचं ठीक आहे, हे सुद्धा कोण करत आहे हे विचारी कार्यकर्त्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. हे आपला मित्रपक्ष करत नाही आहे, जे आपल्यावरती फार वेगळ्या पद्धतीने लक्ष देऊन आहे. आपला पक्ष कमकोट कसा होईल, आपल्या नेतृत्वाची प्रतिभा मलिन कशी होईल, या गोष्टीवरती भर ठेवणारे जे काही राजकीय पक्ष आणि नेतृत्व आहे हे या साऱ्या गोष्टींचं पडद्याबाबून सूत्र त्या ठिकाणी हरवत आहेत. हे आपण सर्व जबाबदार कार्यकर्त्यांनी समजून घेणं आपल्या सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी राहू शकतं. संघटन मजबूत करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. शेवटी कार्यकर्ता जो काम करत असतो गावल्यावर मगाशी उल्लेख केले, मला असं वाटतं संग्रामी या ठिकाणी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात बरोबर 40-41 वर्षांपूर्वी तालुका काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून झाली, कारण इंडियन नॅशनल काँग्रेस इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर राजीव गांधीच्या नेतृत्वाच्या काँग्रेस पक्षाला जे अभूतपूर्व यश मिळालं, स्वर्गीय वसंतराव दादा पाटील ज्याला राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते त्यावेळेला मला संघटनेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या राज्याच्या नेतृत्वापासून अपेक्षा काय असतात, मंत्रिमंडळामध्ये नेतृत्व करणाऱ्या पक्षाच्या सहकार्यापासून काय अपेक्षा असतात, मी स्वतःच त्या भूमिकेतून गेले असल्यामुळे मला त्याची जाणीव आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की आघाडीच्या राजकारणाचे उपरिवर्त लक्षामध्ये घेतात, सर्व ठिकाणी पक्षाचा उमेदवार विधानसभेला मिळेल असं आपल्याला मानता येणार नाही. ज्या ठिकाणी उमेदवार मिळणार नाही त्या ठिकाणच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावरती न सोडता त्याला ताकद देण्याचं काम सुद्धा प्रतिष्ठा. शेवटी त्याला अभिप्रेत असलेलं जनमानसामध्ये त्याचं स्थान उंचवायचं असेल राज्य सरकारच्या विविध योजना त्याच्या मार्फत जनतेपर्यंत की आपण पोहोचवूया, कार्यकर्त्याचा सन्मान वाढतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो, जनतेची बांधिलकी त्याची अधिक चांगल्यापैकी निर्माण होऊ शकते.
विजिटिंग कार्ड छापणार पुरता पदाधिकारी असता का बरे, ते छापलंही जावं पण त्याच्या मार्फत पक्षवाढीचं काम आपल्या सर्वांच्या हातून कशामध्ये होऊ शकेल याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करायचा आहे. नगर जिल्ह्याच्या कडे आईने नगर जिल्ह्याकडे आपण सगळं याच अपेक्षेने या ठिकाणी बघतो आणि या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा विचारणी आहे, वेगवेगळ्या चळवळीचं उगमस्थानी आहे, कृषी क्षेत्राच्या वतीमध्ये आत्मयताने आस्था सगळ्या परिसरामध्ये आहे आणि राजकारणाच्या बद्दलची सुद्धा जाण आणि जाणकार विचार सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये आहे. अशा वेळेला अजित पर्वे या नावाने समग्र महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांना रोबा करण्याचं काम करतो, त्याला बळकटी यांच्या दृष्टीकोनातून आपल्या सर्वांनाच अधिक कशापर्यंत करता येऊ शकतील हेच अतिशय महत्वाचं त्या ठिकाणी ठरू शकतंय. शहराचे किंवा तालुक्याच्या अध्यक्ष नेमले गेले असतील खरं तर आचारसंहितेचा आणि संघटनेचे पदाधिकारी नेमण्याचा दुरान्वयी कायदेचाही संबंध नाही. शासकीय समित्या नेमण्याचा संबंध येऊ शकतो पण पक्षाच्या संघटनेचा आणि आचारसंहितेचा काही संबंध नाही. सभोपी सांगायच्या झाल्या तर मग काही सांगता येऊ शकतात पण यापुढे कुठलंही अशी सभा चालणार नाही. आपण काम केलं पाहिजे. पुढचे 3 महिने आपल्या सर्वांच्या अस्तित्वासाठी मोठे आहेत. नेतृत्वाला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल असं आपण ज्याला बोलतो त्याला घोषणा देण्यापुरतं सीमित राहू शकणार. हे प्रत्यक्षात उतरायचं असेल तर जनसामान्यांचं पाठबळ पाठीमागे कसं आपल्याला मिळू शकतं याच्या पद्धतीनेच काम करण्याची भूमिका कार्यकर्त्याने जर काही प्रकाशाने त्या ठिकाणी घेतली तर तो दिवस सुद्धा लांब राहणार नाही. या दृष्टिकोनातून ज्याचं भवितव्य पक्षाचं नक्की त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतंय. आपण सरासर या संदर्भातला विचार करावा. संघटन मजबूतीच्या कामाला गती त्या ठिकाणी द्यावी. राज्यव्यापी दौऱ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करत असतानाच अजितदादा असतील, पक्षाचे सर्व मंत्री असतील यांना सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या दौऱ्यावरती आम्ही पाठवणार आहोत. तर इथेही कोणतरी सरकारचा प्रतिनिधी पक्षाचा प्रतिनिधी किंवा सरकारमध्ये आहे त्यांना आम्ही या ठिकाणी पाठवू. त्याच्या मार्फत राज्य सरकारचे अधिकारी आपल्याला कशामध्ये सहकार्य करू शकतील याचाही विचार त्या ठिकाणी करता येईल. तालुकाध्यक्षाची प्रतिष्ठा कशी वाढली जाईल. शासकीय कार्यालयात गेल्यानंतर सुद्धा त्याचा मान तो सत्तारूढ पक्षाचा तालुक्याचा अध्यक्ष आहे या पद्धतीने शासकीय अधिकारी ठेवतीलच याची खबरदारी घेण्याचं काम आमच्याकडून नक्कीच त्या ठिकाणी होईल. एका बाजूला होईल आणि दुसऱ्या बाजूला आपल्यालाही तेवढ्याच पद्धतीने सतर्क राहून जनसामान्यांचे प्रश्न घेऊन तहसील कचेरी असेल, पंचायत समिती असेल, BDO असेल, महावितरणचे अधिकारी असतील, जलसंपदा विभागाचे अधिकारी असतील, काय वेळेला पोलीस स्टेशनला जायचं असेल, कुठं प्रांत कचेरीमध्ये जायचं असेल, नगर पंचायतीच्या मुख्याधिकारीकडे जायचं असेल तर तुम्हाला संघटनेच्या पदाचा उपयोग करून घेता येईलच. पण तुम्ही घेण्याच्या नंतर तो अधिकारी तुम्हाला सन्मानपूर्वक कसा प्रतिसाद देईल याची सुद्धा एकंदरीत व्यवस्था ई संघटनेच्या मार्फत पुढच्या कालावधीमध्ये करण्याचा प्रयत्न होईल. पण हे शेवटी संघटन मजबूत करण्याच्या कामाला आपल्याला वेग त्या ठिकाणी द्यावा लागेल आणि मला विश्वास आहे की या सगळ्या परिसरामध्ये असलेले सगळे जागरूक कार्यकर्ते पुढच्या कालावधीमध्ये याच पद्धतीने कामाला भरून घेतील आणि आजच्या आढावी बैठकीच्या निमित्ताने ज्या मोहिमा आढळल्या त्याची पूर्तता पुढच्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे आता 1 जुलैच्या पर्यंत त्या ठिकाणी होईल एवढंच या ठिकाणी या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांचे आभार, आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. 5 मिनिटं परमानी थांबा.